महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ भागातील असलेले उमरखेड या उमरखेड शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेले दहागाव येथे पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असताना यावेळी राज्य परिवहन महामंडळाची बस चालकाने बस पुराच्या नाल्यात टाकली. पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे बस पलटली आणि नाल्यात वाहून गेली. उमरखेड वरून पुसतकडे ही बस जात होती. या बसमधून एकूण 5 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. आमच्या प्रतिनिधीने आज माहिती देत असताना सांगितली की घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आनंद देऊळकर गावकर उमरखेडचे पोलीस ठाणेदार अमोल माळवे हे घटनास्थळी धाव घेतली. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली ही बस नागपूर आगाराची असून सध्या स्थानिक आणि प्रशासनाच्या मदतीने मदत कार्य चालू असल्याने अशी माहिती आमच्या पत्रकारांनी दिली आहे.